बात केलेली आहे ते आश्वासक सुरुवातीला। इथे मात्र त्याचा जोडीदार जो साथी फलंदाज आहे सुफियान हा मात्र नॉन स्ट्राइकला उभा आहे। चरई संघाचा विचार केला तर हा प्रवास आज मात्र ते करत आहेत या चमचमत्या ट्रॉफीसाठी, प्रत्येकाला भुरळ घालत आहे। प्रेक्षकांना मात्र ही ट्रॉफी आज मात्र नजरेत भरलेली आहे, परंतु खेळाडूंना ही ट्रॉफी प्रत्येकाच्या गावात न्यायची आहे। पुन्हा एकदा हो इथे मात्र क्या बात है, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्रीज सोडलेला आहे। गोलंदाजाची चांगली कामगिरी, परतावं लागेल सुफियान यांना पहिल्या विकेटचं। राहुल यांचा, परंतु राहुल याला सुद्धा माहिती आहे काल मात्र राहुल हे खऱ्या अर्थाने मेन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते आहेत, चांगली प्रतिभा आहे आणि राधाकृष्ण रेवाडी संघासाठी त्यांचं कामगिरी सुद्धा चांगली आहे। आणि म्हणूनच की काय आता मात्र दुसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मात्र चांगली कामगिरी करत आहेत, कम बॅक करत आहे, परतावं लागेल सुफियान यांना। सुफियान मात्र नाराज मनाने नक्कीच मैदानाच्या बाहेर जातील, कारण आज मात्र सुफियान यांना आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवता आला नाही। परंतु यासीन मैदानात दाखल होत आहेत पुढचे फलंदाज। इथे मात्र हा चेंडू आखू टप्प्याचा मिस टाइम फटका येतो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तीन येत आहेत, परंतु इथे काय घडते तर चेंडू भुईला दाद दिला जातोय। आणि इथे मात्र विचार केला तर दोन धावा अर्जित केल्या जात आहेत चरई धावसंख्येने, चरईसाठी धावफलकाचा विचार केला तर तब्बल सहा धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। आज मात्र ही क्रीडा नगरी खऱ्या अर्थाने आज मात्र फुलून गेलेली आहे क्रिकेटच्या रंगात, क्रिकेटच्या डंगात, कारण आज मात्र तुमच्या आमच्या आवडत्या खेळासाठी आज मात्र पोलादपूरचे दिग्गज संघ मैदानात दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा इथे मात्र काय घडतंय, अकू टप्प्याचा चेंडू डीप स्केअरलेगच्या वरून मारण्याचा मनसुबा आखला होता फलंदाजाने, परंतु हा मनसुबा सफल होऊन दिला नाही। रोहन यांना कौतुक करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतायत, वेगवेगळ्या गतीचे चेंडू टाकतायत, आणि म्हणूनच की काय फलंदाजाला मात्र भांबेरी उडवणारे हे चेंडू आज मात्र आपल्याला मैदानात दिसतायत। पुन्हा एकदा राहुल सामना करतील ते सलमान हे, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच मिड ऑफच्या दिशेने टोळवलेला चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये अडवला जातोय, परंतु चिताच्या वेगाने सलमान धावतोय, आपल्या संघासाठी एक धाव अर्जित करतोय। धावफलक तब्बल जाऊन पोहोचलेला आहे पहिले षटक चालू असताना एक बाद 7 ह्या धावसंख्येवर। राधाकृष्ण रेवाडी संघ मैदानात मात्र गोलंदाजी जरूर करत आहे, जरूर गोलंदाजी करतोय रोहन। पुन्हा एकदा हो ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, स्लोअर डिलिव्हरी जरूर होती परंतु क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि रोहन यांनी या चेंडूने आपल्या षटकाची सांगता करतोय। मंडळी नक्कीच विचार केला तर पहिल्या षटकाचं पृथक्करण विश्लेषण करायचं झालं तर रोहन यांचं षटक हे परत काय देऊन जातोय, विचार केला तर ह्या षटकात एक चौकार जरूर आला आणि आघाडीचा राहुल यांचा हा षटक खऱ्या अर्थाने एक चौकार जरूर आला आणि सुफियान हा मात्र डगआउटमध्ये 0 या धावसंख्येवर बाद होऊन परततोय। पहिल्या षटका अंती विचार केला तर चरई हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 1-8 या धावसंख्येवर। 4 षटकांचा सामना आहे, तुम्हाला आपल्या अंगातील आपल्या क्रिकेटचं कौशल्य तुम्हाला दाखवायचं आहे, हे मोठं मंच आहे, मोठं व्यासपीठ आहे मित्रांनो। क्रिकेटचे व्यासपीठ बरेचसे पाहिले असतील, परंतु धामणदेवी ग्रामस्थानिक धामणदेवी आयोजकांनी जे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे ना, ते क्रिकेटच्या पटलावरील खूप मोठं व्यासपीठ आहे। आणि या बड्या मंचवरचा बडा सरपंच कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज संध्याकाळी सापडणार। माझ्या उंची एवढी ट्रॉफी नक्कीच मी पाहिली नव्हती, बऱ्याचशा क्रिकेट लीग स्पर्धा आता तालुक्या लेवलला होत आहेत, परंतु अशा प्रकारचे चषक नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार नाही। सामनावीराचं नक्कीच बक्षीस आपण पाहतोय, सायकल ह्या सायकलची सफर आज संध्याकाळी कोण करणार या प्रश्नाचं उत्तर अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे। नक्कीच दुसऱ्या षटकासाठी
सुजित येतोय आणि सुजितच्या माध्यमातून उजव्या एसटीला हाताळलेला चेंडू इथे मात्र फलंदाज यासिन यांच्या माध्यमातून उत्तर नव्हतं. जरूर ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. निर्धाव चेंडूची सुजित यांची सांगता होते. आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी नव्हे नव्हे तर आपल्या ग्रामदेवतेसाठी नक्कीच या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाईल. नक्कीच पुन्हा एकदा हा मात्र फुलटो असे चेंडू इथे मात्र फलंदाजाला नीटसा समजला नाही. चेंडू अडवला जातोय इथे लॉंग लेगच्या लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव जरूर येईल आणि धावफलकात एकनी वाढ होईल. नऊ धावा धावफलकावर. एखादी व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आपण मित्रांनो पाहिली तर आपण काय पाहतो तर पॅकरच्या किंवा त्याच्या फर्मच्या नावाने किंवा त्याच्या एखाद्या मुला मुलीच्या नावाने हा संघ दाखल होतो आणि खेळतो. हो हो क्या बात है. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच लॉंग लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला परंतु हा फलंदाजाचा प्रयत्न इथे फसलेला आहे. एकच धाव इथे मात्र भेटेल. परंतु गावचा संघ मित्रांनो जेव्हा मैदानात दाखल होतो ना तेव्हा गावच्या बऱ्याचशा संघांचं नाव काय असतं. राधाकृष्ण झरीमरी जाखमाता असं काहीतरी आपल्या गावाच्या ग्रामदेवतेचं नाव असतं आणि म्हणून ही आत्मिकता असते, ही अध्यात्म असतं, ही संस्कृती असते आपल्या गावाची आणि आपल्या ग्रामदेवतेसाठी आपण खेळायचं असतं. ज्या ग्रामदेवतेला रोज सकाळी आपण उठून नतमस्तक होतो आणि त्यांच्या नावाने खेळण्याचा अभिमान स्वाभिमान खूप वेगळा असतो मित्रांनो. म्हणून हे ग्रामीण क्रिकेट सगळ्यांना खूप आवडते. मला तर खूपच आवडतं कारण ह्या ग्रामीण क्रिकेटमध्ये रिअर क्रिकेट पाहायला भेटते. जी ठसन ज्याला मराठीत म्हणतात ती ठसन नक्कीच ह्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय सुजित यांचं षटक चालू आहे आणि या षटकाचा विचार केला तर चांगलं सुधीत यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. मिस टाइम फटका येतोय. शेवटच्या क्षणी फटक्यात बदल करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय परंतु हवेत जरूर चेंडू होता परंतु ह्या हवेतील चेंडूला झेलमध्ये परिवर्तन करू शकले नाही. इथे मात्र जीवनदान भेटे. विचार केला चरी संघाचा तर 11 धावा धावलकारचा आपण पाहतोय. विचार केला तर मैदानाच्या चारही बाजूला विचार केला तर एक चांगलं सौंदर्य पाहायला भेटतंय. एक चांगली बाप इथल्या आयोजकांची पाहायला भेटते. ओहो बॅटच्या मध्ये मत आत्मविश्वास भरा फटका. बिग हिट षटकार साधाबेनसाठी. बॅट मधून एक चमचमता षटकार येतोय आणि तब्बल धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मध्ये 17 धावा जाऊन पोहोचलेला आहे. आज मात्र व्यासपीठाच्या डाव्या बाजूला विचार केला तर महिला वर्ग खूप साल्या आलेले आहेत. आमच्या ताई आई काकी आणि विचार केला तर मला एक कालपासून खूप भावनिक होतो मी कारण ह्या मैदानात आजी सुद्धा आज आलेल्या आहेत. मगाशी मी बॅकस्टेजला होतो तेव्हा काठी टेकत टेकत आजीबाई ह्या मैदानात दाखल झालेल्या आहेत. मैदानातलं क्रिकेट त्यांना किती समजत असेल हे कोडं आहे परंतु मैदानात प्रेम आपल्या गावाचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलेला आहे. परंतु हा चेंडू पॉइंटच्या दिशेने नक्कीच टोलवला जातो. वन बाउन्स चौकार येतोय. इथे पंचसरांचा इशारा येतोय. समांतर लगत 4 राधाकृष्ण रेवाडी आणि चरई संघाच्या चरई हा संघ आता मात्र 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. हो इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत अडवली जाईल यस नो असंच काय घडते मैदानात. परंतु शेवटच्या क्षणी थांबवलं जाते सलमानच्या माध्यमातून. एक धाव जरूर येईल ह्या चेंडूवर. तब्बल 18 धावा 22 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. आज मात्र महिला वर्ग आणि खऱ्या अर्थाने वयस्कर मंडळी मैदानात दाखल झालेले आहे. हे ही संस्कृती आहे मित्रांनो गाव खेड्यातील. सामना किंवा कार्यक्रम कोणताही असो प्रत्येकाचं योगदान काही ना काहीतरी असतं. हो इथे मात्र काय घडतंय तर मैदानात काय घडतंय तर षटकार 6 धावा येत आहेत. तब्बल 6 धावा षटकातील चेंडू झालेले आहेत.
तीन चेंडू झालेले आहेत, आता मात्र मॅच चेंडू येतोय 28 धावा धापलकावर झालेले आहेत. आपण पाहतोय सलमान याच्या बॅटमधून मोठे फोटे फटके येत आहेत आणि या मोठ्या फटक्याने म्हणूनच की काय धावसंख्येवर डोंगर चढाई केली जाते, डोंगरासारखी धावसंख्या येणाऱ्या काळात रचली जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र क्या बात है, एक गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू मागे निघून जातोय. ह्या प्रश्नाला सलमानकडे उत्तर नव्हतं, ह्या प्रश्नाचा अभ्यास सलमानकडे नव्हता आणि म्हणूनच की काय मागे निर्धाव चेंडू जातोय आणि चांगल्या चेंडूची इथे मात्र सुमितच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हाताळणी होते. सुमितचं कौतुक करणं गरजेचं आहे, कालचा दिवस सुमितने खूप सारं गाजवलं, चांगलं बॅटिंग सुमितच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला भेटली होती. ओहो इथे मात्र काय घडतंय तर मैदानात आपण पाहतोय डाव्या एसटीच्या खूपच बाहेर ओव्हर थ्रो झालेला आहे आणि आणखीन एक धाव घेण्याची सफलता मात्र इथे थांबलेली आहे. पंचसारांचा वाईट प्लस एक प्लस विकेटचं पतन होतंय. वरून मारलेला बिग हिट षटकार. चेंडू मात्र यष्टीरक्षक सुद्धा अडवू शकला नाही, चेंडू मात्र लॉंग स्टॉपला निघून जातोय. तब्बल 5 धावांसाठी पंचसारांचा इशारा येते. भरत तुडीलकर सर नक्कीच या मातीचे सुपुत्र आहेत, पनवेल सारख्या एका शहरामध्ये जाऊन आज मात्र त्यांनी आपला इलेक्ट्रिक सेलचा व्यवसाय जरूर स्थापन केलेला आहे, परंतु माणसाला क्रिकेटचं प्रेम क्रिकेटचं वेळ कधीही पुन्हा एकदा क्रिकेटसाठी जोडलं जातं. आपल्या काळात एक चांगलं क्रिकेट खेळणारं भरतजी आज मात्र मैदान पंचगिरीची कामगिरी करत आहेत. हे असतं क्रिकेट मित्रांनो, तुम्हाला कसं तरी क्रिकेटला बांधून ठेवतं. तुम्ही खेळाडू म्हणून बांधून ठेवता, तुम्ही अंपायर म्हणून बांधून ठेवता, तर तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा बांधून ठेवू शकता, तर तुम्ही कॉमेंट्रेटर म्हणून बांधून ठेवता क्रिकेट. हो आणि काहीच नसलं मैदानात तरी तुम्ही गावचं क्रिकेट असलं तरी एक दिवस तरी गावासाठी क्रिकेट बघण्यासाठी तुम्हाला हे क्रिकेट बांधून ठेवतं, म्हणजे काय तर बांधणारं क्रिकेट आहे. मैदानात जाऊया. इथे मात्र सुमित सुमार कामगिरी करतोय. पुन्हा एकदा सुमितच्या माध्यमातून वाईट चेंडू हाताळला गेला आणि धावफळक्याचा विचार केला तर तब्बल 41 धावा धावफळकावर लागलेल्या आहेत, जिथे खऱ्या अर्थाने यासिन चांगली फलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा येते मात्र काय घडतंय, जेल होऊ शकत होता का, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पॉईंटच्या दिशेने चेंडू टोळवला होता परंतु इथे जेल होऊ शकला नाही. तब्बल एक धाव या चेंडूवर जरूर आली. धावसंख्येचा विचार केला तर सुमित यांचं हे षटक या ठिकाणी थांबतंय, परंतु धावांचा ओघ मित्रांनो सरई संघाचा थांबलेला नाही. तब्बल 3 षटका अंती 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पाणी येऊ द्या, पंचसारांचा इशारा येते. मैदानात जरा ड्रिंक्स घेऊन जा. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चरई आणि राधाकृष्ण रेवाडी हा संघ आपण पाहतोय मैदानात. थोडासा ड्रिंक्स ब्रेक जरूर झालेला आहे. नक्कीच कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सगळे ऋतू मात्र तुम्हाला सहन करावे लागतात, कारण हे कोकण सह्याद्रीच्या पहाडासारखं आहे. इथे तुम्हाला पावसाळासुद्धा भरपूर पाहायला भेटेल. सर तुम्ही पुण्यावरून आलेला आहात, कोकणातील पावसाळा कसा असते नक्कीच तुम्ही टीव्हीवर पाहिला असाल किंवा तुम्ही मित्रांकडे आल्यानंतर पाहिला असाल. आणि ज्या प्रकारचा पाऊस कोकणामध्ये पडतो त्याचप्रकारे थंडी सुद्धा
या कोकणामध्ये खूप सारी असते आणि थंडीचा विचार केला तर त्यानंतर येणारा उन्हाळा सुद्धा ग्रीष्माचा खूप कडक उन्हाळा असतो, परंतु ह्या सगळ्यांवर मात करून कोकणचे हे मराठे अर्थात मर्द मराठे आज मात्र प्रत्येक निसर्गाला लढाई देत आज मात्र नक्कीच पुढे जात आहे. मागचा विचार केला तर कोरोना काळ संकट काळी होता, परंतु ह्याच कोरोना काळात हेच गाव नक्कीच सामोरे गेले आणि चांगलं काम केलं. परंतु कोरोना घालतोय न घालतोय तर चक्रीवादळ ह्या कोकणाला झोडपून गेलं आणि चक्रीवादळ जातंय तर न जातंय संकटांची मालिका मात्र चालू होती. त्यानंतर महापूर नक्कीच पोलादपूर महाडला आपण अनुभवला, परंतु यातून सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा हे कोकणवासीय ठेवतात हे मोठं त्यांचं काम आहे. परंतु मैदानात जाऊया, तिथे आणखीन एक पंचसारांचा इशारा येतोय षटकारांसाठी. यासिन तर नक्कीच इथे मात्र मोठा षटकार येतोय, पुन्हा एकदा मोठा फटका आला आहे यासीरच्या बॅट मधून आणि फलकावर लागलेल्या आहेत 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि आम्ही लढतो लढतो आणि लढतो. पुन्हा एकदा इथे मात्र कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा सलमान ऑन द फायर सलमानच्या बॅट मधून येतोय, यासीरच्या बॅट मधून येतोय एक ब्रँडेड षटकार. बॅट मधून लगातार 3 षटकार हॅट्रिक आलेले आहे, षटकारांची कौतुक करणं गरजेचं आहे सरैया संघासाठी. मी मगाशी म्हटलं की बेस जो पाया होता तो मजबूत ठेवला सरैया संघाने आणि आता मात्र सोनेरी कळस चढवत आहेत. इथे मात्र विचार केला तर बॉलर बॅक ड्राईव्ह हार्ड स्ट्रोक खेळण्यात आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुमित यांच्या माध्यमातून लावलं गेलं. तदनंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज आणखीन एक मध्ये डगआउट मध्ये परततोय. कामगिरी इथे करताना आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू नक्कीच मिड विकेटच्या दिशेने टोळवला जातोय. दुसऱ्या धावीची मागणी इथे मात्र सफल होते, धावफलक पुनश्च दोन्ही पुढे जाईल. तब्बल 63 धावा धावफलकावर लागले जात आहे. धावांचा डोंगर काय म्हटलं जातं तो आपल्याला पाहायला भेटतोय आणि ह्या डोंगराला आता मात्र पार करण्यासाठी येणाऱ्या काळात राधाकृष्ण रेवाडी संघाच्या बॅट्समनची फलंदाजाची दमछाक होईल का हे पाहणं गरजेचं आहे. परंतु पुढचा चेंडू येईल यासिन यांच्यासाठी. हा मात्र डाव्या एसटीच्या बाहेर सन्मानजनक सोडून दिलेला आहे. समजदारीचं क्रिकेट पाहायला भेटते, माइंड क्रिकेट पाहायला भेटते, मोठे फटके येतात, परंतु खराब चेंडूला सोडून दिलं जाते. एक धाव स्वस्त्यात कमवली जाते. 64 धावा धावफलकावर लागलेल्या जात आहेत सरैया संघाच्या. धामणदेवी चषकातील 4 षटकातील उच्चांक काल आपण पाहिला 72 धावांचा, आज मात्र होतोय का पार, परंतु नैया बेडा पार झालेली आहे. बिग हिट येतोय, षटकार षटकार 6 धावा.
तर नक्कीच विचार केला तर पहिलं सत्र इथे संपलेलं आहे, 70 धावा झालेल्या आहेत रेवाडी संघाला येणाऱ्या काळात। आता मात्र आपण पाहतोय 71 धावांची गरज असणार आहे। आणि यासीर यांच्या वैयक्तिक खेळाचा जर मित्रांनो विचार केला तर 42 धावांची वादळी खेळी यासीर यांनी खेळली। हे एक अर्धशतक या मैदानाला दिसलं नाही, खऱ्या अर्थाने पाहतोय दिव्येश सकपाळ यांचं मैदानाला कालच्या दिवशी अर्धशतक जरूर पाहायला भेटलं, परंतु आज सकाळच्या सत्रात सुद्धा 2 अर्धशतकाच्या वाटचाल आपण पाहायला भेटल्या। परंतु मित्रांनो 71 धावांचा पाठलाग जरूर होईल, दुसऱ्या सत्रासाठी जरूर सामना चालू होईल, तोपर्यंत थोड्या वेळासाठी थांबतोय। येऊया डीजे एक चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून। तुकोबराय म्हणतात की असाध्य ते साध्य होईल सायास करिता अभ्यास तुका म्हणे। तुकोबराय म्हणतात की तुम्हाला असाध्य ते साध्य होईल, परंतु तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। आता मात्र राधाकृष्ण एरवडी संघ रेवाडी संघाला अभ्यास करणं गरजेचं आहे। अभ्यास करावा लागेल गोलंदाजाचा, अभ्यास करावा लागेल क्षेत्ररक्षकाचा, अभ्यास करावा लागेल आपल्या फलंदाजीचा। आणि हा अभ्यास करून अशक्य असे 71 धावांचं आव्हान आता मात्र पार करावं लागेल, कारण क्रिकेटच्या पटलावर अजून सुद्धा विजयी धावसंख्या आलेली नाही मित्रांनो। फक्त तुम्हाला विजयाची शाश्वती देणारी धावसंख्या येऊ शकते जी 71 आहे, कारण धावा केल्या जातात, धावा पार केल्या जातात। पहिल्या सत्राचा विचार केला तर यासीर याची बॅट बोलली आणि 4 षटकामध्ये 71 धावा झाल्या। कोण जाणे काय भविष्यात लिहिलेलं आहे, एखादा रेवाडी संघाचा एखादा फलंदाज यासीरच्या या फलंदाजीला उत्तर देईल आणि 71 धावा पार करेल। हा चमत्कार हा क्रिकेटमधील एक मोठा रणसंग्राम नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल का? परंतु काय घडतंय मैदानात मी थोड्या वेळासाठी सांगतोय, कारण बड़ा मोठा युद्ध होणार आहे, बिग बॅटल होणार आहे। नक्कीच थोड्या वेळासाठी मी सांगतोय, पुढच्या 4 षटकासाठी घेऊन येते हर्षद जी मुंडे सर मडवी सरांना, ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या क्रिकेटला आज मात्र 4 चांद लावले आहे। माय बोली मराठीतून। अमीर धामणकर भाऊ आहेत यासीर यांचे, त्यांच्याकडून 3 षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे यासीर यांच्यासाठी। अमीर धामणकर भाऊ आहेत यासीर यांचं, खऱ्या तर कौतुक करणं गरजेचं आहे या बक्षिसासाठी। धन्यवाद, मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धामणदेवी चषक 2022 या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व मान्यवर क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर क्रीडा खेळाडूंचं स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। सेकंड इनिंगमध्ये आपण आहोत आणि सेकंड इनिंगमध्ये मी स्वतः हर्षद मडवी नेरूळ नवी मुंबईहून तुमच्या स्पर्धेसाठी खास करून आमंत्रित केलं गेलो आहे। आणि स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये
अतिशय चांगला खेळ सगळ्या संघांनी या ठिकाणी मात्र साकारलाय. पहिलाच बॉलवर वेलकम सिक्सर पाहायला मिळाला ऑन साइडला, या ठिकाणी ड्राइव्ह केला पहा, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते, रन मिळते एक. सुमित या ठिकाणी मात्र कालच्या दिवसामध्ये ग्रामपंचायत गटातून अक्षरशः बरसला होता, एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवला, परंतु आज एक गाव अकरा स्वतःच्या गावासाठी मात्र खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे. सुमित आणि सुजित ही सलामीची जोडी मैदानात. यावेळेस ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, परंतु शॉर्ट मिड विकेटला, तिथे मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे, अपील त्या ठिकाणी झाली, परंतु पाहूया पंचांवरती या अपीलचा काही परिणाम होईल का हे पाहणं गरजेचं. तर बॅट्समन इथे सेफ आहे, पंचांचा कोणताही निर्णय येत नाही, सो रन कम्प्लीट होईल. एक रन मिळते टीमची टोटल सिंगलने वाढताना जाऊन पोहोचले आता मात्र आठ या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर दोन सिंगल आतापर्यंत दोन्ही बॅट्समनने कम्प्लीट केले. पंच या ठिकाणी मात्र बॅट्समन फेवरमध्ये डिसिजन देताना पाहायला मिळतील. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चान्स आहे, कॅचसाठी ही संधी बनेल का, दोन फिल्डर चेंडू खाली, कॅच ड्रॉप आणि रन इथे मात्र कम्प्लीट केला जातील दोन. परंतु इथे एक प्रश्न मात्र नक्कीच पडला असावा, कॅच वरती गेली आहे परंतु बॅट्समन मात्र का पाहत बसले, बॅट्समनच्या बॅट्समनने ठरवलं असतं तर इथे चार धावा सुद्धा पूर्ण झाल्या असत्या, पण तसं होताना दिसत नाही, थोडंसं लेझी क्रिकेट आहे. परंतु आज सुमितची बाट तळपणं गरजेचं आहे, कारण की धावा इथे मात्र फार मोठ्या उभ्या झाल्यात. इथे पहा मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय, रन फक्त मिळते एक, एक वरतीच थांबावं लागेल. टीमची टोटल एकने वाढते आता, मात्र पाच बॉलचा खेळ इथून मात्र समाप्त झाला, अकरा धावा धावफल करते आहेत आणि टार्गेटचा विचार केला तर 71, अजून 60 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 20 रन येणं गरजेचं आहे, तर आणि तरच या धावसंख्येला पुढे नेलं जाईल आणि अर्थात विजयापर्यंत पोहोचता येईल. यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळला फटका, इनसाइड आउट स्ट्रोक, वन बाउन्स इन टू द फेन्स, चेप टीमला मिळतील चार धावा. पंचाचा इशारा येतो आमच्यापर्यंत चौकार. या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली ही मॅच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते आणि 15 झाल्यात. छप्पन्न करायचे अजूनही जिंकण्यासाठी. 18 बॉल 56 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी रेवाडी संघाला. रेवाडी कोतवाल हा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, राधाकृष्ण संघ. परंतु या टीमला आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. चला फिल्डिंग करणार चरई टीम, आपण फार वेळ घेताय चरई टीम. सर आपण जितकं हलक्यात घ्याल तितके खेळाडू त्याचा टाइमचा विपर्यास करतील. सर प्लीज डेड बॉल, चला चालू करा, मॅच चालू करा प्लीज, आपण फार वेळ घेतला ऑलरेडी. स्लेजिंग नकोय प्लीज मैदानामध्ये. फॉलो ऑन मध्ये कोणी बोलू नका प्लीज. यावेळेस मात्र पहा
चेंडू ऑन साइड ला खेळून काढला, मिसफील्ड झाले, स्क्वेअर लेग ला दोन रन, इथे मात्र पूर्ण केला जातील का? तर तमाम शंका इथे पूर्ण होती आहे, रन पूर्ण होतील दोन, टीमची टोटल दोन ने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 च्या घरात। अजूनही 54 रनची आवश्यकता, येणारा 17 बॉल मध्ये 54 रन इथे बनवायचे आहेत जिंकण्यासाठी रेवाडी कोतवाल टीमला। राइट अ मोर द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइड ला खेळला, जागा बनवली, फाइन लेग ला क्लियर करणारा हा चौकार येतोय बॅट्समन सुमितच्या बॅट मधून चौकार। टीमची धाव संख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 21 वर, 50 धावांची अजूनही आवश्यकता, येणारा 16 बॉल मध्ये 50 रन, 16 बॉल मध्ये 50 रन। क्षेत्ररक्षण करणाराच रही संघ, आम्ही वारंवार आपल्याला या ठिकाणी सूचना देतोय, आपण वेळेचा विपर्यास करता, आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यावरती कारवाई केली जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की अतिशय कठोर नियमावलीची स्पर्धा आहे। अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी मात्र अशा आदेश आलेत, या ठिकाणी पहा चेंडू हवेमध्ये आणि मोठी विकेट इथे मात्र मिळते आहे सुमित नावाचे। तर मॅच कडे वळतो, पुन्हा एकदा आपण जाऊया ओवर द विकेट, पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज। या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग ला खेळला, फटका, फिल्डर आहे, चेंडू खाली, कॅच होईल का? इथे कॅच ड्रॉप होते, दुसऱ्या रन साठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी रन सुद्धा या ठिकाणी मात्र वेगाने पूर्ण केली जाते, या दोन रन बरोबर वन शॉट, वन शॉट। एकच रन मिळते, टीमची टोटल एकने वाढते आणि एक रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 घरामध्ये, 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात। पहा आदरणीय अध्यक्ष सन्माननीय निलेशजी कोळसकर साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि सातत्याने त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही। यावेळेस मात्र समोर खेळा ड्राईव्ह खेळा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर त्या ठिकाणी मात्र उभा आहे, एक रन कम्प्लीट, एक रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 23 वर। शेवटचा एक अंतिम अखेरचा चेंडू बाकी आहे, 13 बॉल इथून मात्र तुम्हाला टाकून पूर्ण करायचे, 23 झाल्यात फक्त। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय डॉट बॉल आणि या डॉट बॉल बरोबर ओव्हरची होते समाप्ती, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 23, येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 48 रन, 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे। आणि मी विनंती करतोय की आपण टीम मीटिंग साठी एकत्र येऊ नका, डायरेक्टली बॉलरला इन्व्हाइट करा जेणेकरून वेळ आपल्या जास्त खर्च होणार नाही। आणि पहा या ठिकाणी नंतरची होणारी मॅच आहे देवपूरच्या अगेन्स्ट, या संघात दोन संघांमधून जो संघ विजय होईल तो संघ देवपूर सोबत खेळणार आहे, सो देवपूर संघ आपण सज्ज राहायचंय। संतोष फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र फाईन लेगला, फिल्डर नाहीये आणि हा फिल्डर ला बीट करून चाललाय, नो बॉलचा इशारा सुद्धा आला बीमरचा, हा नो बॉल इथे मात्र येतोय, नो प्लसचा टोटल 5।
त्यावेळचा चेंडू फ्री हिटचा बॉल होता, परंतु एक रनआउटची संधी आहे. संधी इथं मात्र गॅदर केली जाऊ शकत नाही. डॉट बॉल जरूर आला, परंतु फ्री हिटच्या बॉलचा फार चान्स त्या ठिकाणी घेता आलेला नाही आहे. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड, 43 अजून बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये. यावेळेस समोर खेळला डाऊन द ग्राउंड, अतिशय चांगला फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डर इथे मात्र बनतोय दर्शक आणि चेंडू सीमापार, षटकार. आपण जर पाहिलं तर हे व्हॅलेंटाईनला खूप चर्चेत असलेलं सॉन्ग होतं, बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना जो तुम्हाला बोलवेल त्यावेळेस तुम्हाला जावंच लागतं, कारण की क्रिकेट या खेळाचं प्रेम एवढं मोठं आहे की कोणताही खेळाडू या क्रिकेट वाचून कधीच राहू शकत नाही. क्रिकेट हे नाव जरी ओठावरती आलं ना तरीसुद्धा आपसुकच पावलं आपली मैदानाच्या दिशेने वळतात, तर क्रिकेट तुम्हाला बोलवेल त्यावेळेस तुम्ही जा. यावेळेस मात्र पहा वाईड नंतर आक्रमण, इनसाइड आउटचा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला पार करून देतोय आणि येतोय चौकार. टाकून पूर्ण केलं आणि येणारे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. मॅच मध्ये शिरकाव झाला, मॅच अजूनही या ठिकाणी मात्र ऑन आहे. एका खेळाडूच्या जाण्याने मॅच संपत नाही, परंतु येणारा बॅट्समन आक्रमण करतोय, गॅप मध्ये आहे, फिल्डर पोहोचतोय चेंडू जवळ, तोपर्यंत इथे रन कंप्लीट केला जातील जवळ जवळ 2 आणि या 2 रन बरोबर या मॅच मध्ये पुनरागमन झालंय. मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या रेववाडी या संघाचं आणि या संघाने मात्र करून दाखवलंय, कारण की सुमित बाद झाला, सुमित नंतर सुजितने आपल्या टीमचा डाव एक हाती सावरण्याची जबाबदारी उचलली. यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, फिल्डर पासून दूर दूर दूर, रन मिळतील 6, षटकार. थांबा फक्त, 12 बॉल मध्ये 48 ची आवश्यकता होती, आता ती मॅच आली आहे 7 बॉल 26 वर, 24 7 बॉल 24 रनची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक आहे. इथे समोर खेळला लॉंग ऑफच्या समोर टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन करिता, हा चौकार आणि इथे येणार आता आपल्या सगळ्या आई ताई बहिणी सगळ्या मात्र आज आपला वाडे रजवाडे सोडून या ठिकाणी आले, टाइमपास करू नका. चरई संघ अध्यक्षांची तुम्हाला फायनल वॉर्निंग आली आहे, जर तुम्ही आता वेळेत ही ओव्हर पूर्ण केली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, या गोष्टी नोंद घ्या. कारण की पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी नियमावली आपण तुमच्यासाठी आखली आहे, तर कर्णधार सरळ टीमचा कर्णधार आपल्याला फायनल वॉर्निंग आहे. सहा बॉल 20 रनची आवश्यकता, शॉर्ट पिच बॉल इथे मात्र बीट झाला आहे आणि
स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. 5-20. चला प्लीज चला मॅच चालू करा प्लीज. आपण सातत्याने तुम्हाला वॉर्निंग देतोय, मॅच खूप उशिरा या ठिकाणी मात्र संपतीय. इथे पहा ऑन साइडला लाफ केला, आता मात्र फिल्डर आहे परंतु फिल्डरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन करिता षट. चेंडू 14 रन ची आवश्यकता आहे परंतु कर्णधार चरे टीमचा कर्णधार पंचांकडे टाइम लिमिट असते, ती टाइम लिमिट एक वाजून 16 मिनिट झालेत. आता 4 बॉल साठी तुम्हाला फक्त 3 मिनिटाचीच वेळ देण्यात येते. इथे यॉर्कर लाईनचा बॉल होता परंतु ऑन साइड ला खेळला हेलिकॉप्टर मध्ये. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहूया. इथे बॅट्समन तिथे आय थिंक आउट आहे, सो तिथेच बॉल स्टॉप होईल. 1 रन मिळते, 1 रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचली आता मात्र 58.
एक आणि सर 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 अंपायर अंपायर सर सर सुजितला खाली घ्या सुजितला खाली घ्या प्लीज वरती आउट केला रे मित्रा नाही सुजित आउट होईल तीन चेंडू आणि 13 रनची आवश्यकता आहे तीन बॉल 13 यावेळेस मात्र बीट झाला पाहूया इथे नेमकं काय घडतंय तर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आता मात्र दोन चेंडू आणि 13 धावांची गरज पूर्ण होतील का टेनिस क्रिकेट मध्ये अशा घटना बऱ्याच वेळा घडल्यात एखाद एक्स्ट्रा रन इथे मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते कारण की ज्या पद्धतीने सुजितने या ठिकाणी संघर्ष केला जवळजवळ तीन षटकार तीन चौकार इथे चेंडू हवेमध्ये खेळला फिल्डर चेंडू खाली कॅचची संभावना स्वतः कॅप्टन चेंडू खाली कॅच ड्रॉप होते आणि इथे पाहूया पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस होईल बॅट्समन इथून मात्र बाद चला थांबा थांबा आपण थांबा तिथं रन नाही घेतली एक बॉल 13 रनची आवश्यकता षटकार आणि या षटकाराने मात्र मॅच फिनिश विजयी संघ चरई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला टॉस साठी या कॅप्टन चरई टीम लोक टॉसडे आणि देवपूर देवपूर संघाचा कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथून पुढे अध्यक्ष साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय इथून पुढे जर पंचांच्या वेळेच्या पुढे वेळ गेली तर कोणीही या गोष्टीचं कारण विचारणार नाही की आम्हाला पेनल्टी का दिली जाते